श्री नवनाथ कथा सारांश अध्याय सहावा मराठी भावार्थ। मच्छिंद्रनाथ कुमार कार्तिकेयचे स्थान पाहून कोकण प्रांतात शिरले आणि कुडाळ जवळील आडूळ या गावाजवळ येऊन राहिले। गावाबाहेरच दुर्गादेवीचे मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती। ती देवी म्हणजे शंकराच्या हातातील कालिका नावाचे अस्त्रच होते। पूर्वी भगवान शंकराने त्या शस्त्राने दैत्यांचा वध केला। त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अस्त्रशक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केली आहेस, तुला हवा तो वर मागून घे। ती अस्त्रशक्ती म्हणाली, हे शंकरा, माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जिथे तुम्ही पाठविले तेथे जाऊन पुष्कळ वर्ष कार्य केले आहे। अंबिकेनेही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे। आता मी थकले, मला आता विश्रांती घ्यायची आहे। कोणी मला त्या अवस्थेतून उठवून त्रास देऊ नये। तिच्या विनंतीप्रमाणे भगवान शंकरांनी कालिका देवी म्हणून एक विश्रांती स्थान करून दिले। पुढे कलियुगात ते स्थान कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले। मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेले। मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, हे कालिके, तू जागृत हो, मी शाबरी विद्येचे मंत्र काव्य केले आहे, त्याला तू सहाय्य कर। त्यांची प्रार्थना म्हणजे सिद्धाने केलेले आवाहनच होते। त्याचा प्रभाव काय तो वर्णावा। त्यांच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली, त्यामुळे ती रागावली। नरसिंह जसा खांबातून प्रगट झाला तशी ती अचानक प्रगट झाली आणि मच्छिंद्रनाथांना ओरडून म्हणाली, अरे मूर्खा, मी चांगली झोपलेली होते, मला तू का उठवलंस? म्हणे मंत्र काव्य केले आहे, वर दे। कुणी सांगितलं होतं काव्य करायला? माझे सगळे कार्य झाले आहे, आता आपल्यासाठी मला नवीन कर्मात गोवू नकोस। मुक्याटाने हे तुझे राख फासलेले तोंड दुसरीकडे घेऊन जा, नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसा जाळून टाकीन तुला। ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ धैर्याने म्हणाले, देवी, तसे काही होणार नाही। सूर्यबिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते। तू माझा प्रताप पहा। मारुतीला पांडवांनी जसे प्रेमाने रथावर घेतले, सूर्याने अरुणाला जसे सारथी केले, तसे तुझे साह्य मला पाहिजे। देवी म्हणाली, अरे जा रे, हातात कंगणे घातलीस, कपाळावर शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती नाही वाटणार। तू कसा जन्माला आलास ते मला ठाऊक आहे। मत्स्य जातक सांगणाऱ्याने फार तर मासे पकडावेत, तू कोळ्याच्या घरून पळून आलास, तू मला काय शिकवतोस? अरे एवढी विद्या आहे म्हणतोस ना, मग तू भीक का मागतोस? तुला वाटत असेल भूतबळ जिंकली, आता काली केल्या ना भाऊ, पण ते होणे शक्य नाही। तुझा अहंकार उतरंडी पाडीन, तिथे तुझा काय पाड? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, दाखव तुझा पराक्रम, दाखव, परीक्षाच घेतो तुझी। दत्तगुरूंचा चेला आहे मी, झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय पान सुद्धा हलत नाही। त्यांचे आणि तुझे शौर्य, तुझ्या युद्धाचा अनुभव दाखव। इतके बोलल्यावर मात्र देवीने सिंह गर्जना केली, प्रकट झाली। त्रैलोक्यातील चराचराचा थरकाप उडाला। देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, दिक्पाल, सर्प, नाग, पशुपक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले। देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोगड्या, आता तरी सांभाळ स्वतःला, सांभाळ, गुरूंचे स्मरण कर। अरे ही शक्ती माहीत नसताना कालिकेला युद्धास निमंत्रण केलेस, आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार, कसे रक्षण करतोस आता तेच पाहू। देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, पृथ्वी ही खालची तळी व मी ही वरची तळी, आता या जात्यात
सर्वांसकट तुला भरडून काढते की नाही बघ, त्यातून कसा वाचतोस तेच पाहते। मच्छिंद्रनाथ न भीता भस्म चिमूट हाती धरून वासवास्त्राचा मंत्र म्हणू लागले। तेच भस्म मच्छिंद्रनाथांनी प्रलयाग्निसारख्या देवीवर फेकले। एकदम स्फोट होऊन सहस्त्र सूर्य प्रकट व्हावे तसा झगझगीत प्रकाश पडला। त्यावेळी ब्रह्मांड स्फोट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले, पण कालिकेने वासवास्त्र गिळून टाकले। तेव्हा एकादश रुद्रांचे मंत्र म्हणून मच्छिंद्रनाथांनी 11 रुद्र प्रकट केले, पण कालिकेने मृत्युंजय मंत्रांच्या सुक्तांनी पूजा करून सर्व रुद्रांना शांत केले। ते परत मच्छिंद्रांकडे गेले आणि गुप्त झाले। मग त्यांचे वज्रास्त्र उंच उंच फेकले, पण कालिकेने ते आपल्या पायांनी खाली दडपले व उत्तरेकडील शैलाद्रीवर आपटले। त्यामुळे तो पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली। गुर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरलाच नाही। तेथपासून रामेश्वरापर्यंत पर्वतांची ओळ राहिली। देवीने वज्रास्त्र नष्ट केलेले पाहून मच्छिंद्रनाथांनी गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजले। त्याचा मात्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला। तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळले। त्याखाली पर्वत चिरडले, वृक्षांचा चुरडा झाला। ती अशी निश्चित पडता पडताच तिला कैलासनाथांचे स्मरण झाले। धावा धावा उमानाथा धावा, अशी तिने मनोमन प्रार्थना केली। ती सूक्ष्म वाणी कैलासपती शंकरांच्या मनात उमटली व आपली शस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तात्काळ समजले। ते क्षणार्धात उठले व नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले। जेथे मच्छिंद्रनाथ होते तेथे येताच मच्छिंद्रनाथांनी भक्ती प्रेमाने शिवचरणी लोटांगण घातले। नंदीवरून उतरून भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले आणि त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवित म्हटले, तानुल्या तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस। असे म्हणून शिवशंकरांनी मच्छिंद्रनाथांना आलिंगन दिले। मच्छिंद्रनाथ म्हणाले, आदिनाथा ही तुमची कृपा, बद्रिकावनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिन्यांपर्यंत रक्षण करून सर्व विद्या देवविलीत ना। भगवान शंकर म्हणाले, ते असो, तू आता कालिकेला सावध कर। मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा। हे शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती, तिने आत्तापासून तुम्हीच मला शिकवलेल्या शाबरी विद्येच्या यशासाठी माझ्या मुखी माझ्या जीवेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करवावे। शिव म्हणाले, तू म्हणतोस तसेच करीन, पण आधी या कालिकेला उठव तर खरे, तुझे अस्त्र तू मागे घे। तेव्हा शंकरांच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्र मागे घेतला। कालिकेच्या देहामध्ये पुन्हा प्राण खेळू लागले। ती उठली, इकडे तिकडे पाहू लागली। शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली। मग शंकरांनी तिला सांगितले, जशी तू माझ्या हाती शस्त्रशक्ती म्हणून इतके वर्ष राहिलीस, तशीच यापुढे मच्छिंद्रनाथांच्या मदतीला जाऊन जगत उपकार करावा ही माझी विनंती आहे। कालिका हसून म्हणाली, स्वामी मी तुमची दासी, सांगाल तेथे जाईन व सांग